नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये। राज्यात आज रात्री आणि उद्या दिवसभरात कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। मागच्या 3-4 दिवसापासून उत्तर महाराष्ट्राच्या परिसरावर जी चक्रकार वारेची स्थिती निर्माण झाली आहे, तसंच पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याच्या प्रवाहामुळे या चक्रकार वाऱ्याच्या स्थितीपासून कर्नाटकच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टाही सक्रिय झाला आहे। खंडित झालेल्या वाऱ्याचे प्रवाह, बंगालच्या उपसागराहून वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर होणारा बाष्पाचा पुरवठा, उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह या पोषक स्थितीमुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे। हवामानातील या बदलाचा परिणाम म्हणून 18 फेब्रुवारीपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसासह गारा पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात आज रात्री पावसाची शक्यता असून उद्या मराठवाडा आणि विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। या तिन्ही विभागामध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज रात्री मराठवाड्यातील जालना, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असून विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये आज रात्री पावसाची शक्यता असून उद्या दिवसभरामध्ये सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर तसंच मराठवाड्यातील संपूर्ण जिल्हे आणि विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत। धन्यवाद।